मलकापूर येथील गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त महिला सन्मान रॅलीचे आयोजन। आताच्या सणामध्ये पूर्वीसारखी मजा राहिली नाही। आमच्या वेळेचे सण असे नव्हते असे वाक्य तुम्ही अनेकदा अनेकांच्या तोंडून ऐकले असेल, पण आज गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त आज मलकापुरांनी सणाचे पवित्र आणि त्यात पाळल्या जाणाऱ्या परंपरा अतिशय उत्तम जोपासल्या आहेत। आज मलकापूर येथे गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त महिला सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। आज नेहमीप्रमाणे गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या स्वागतात श्री पार्वती सूत भक्त गणेश मंडळ व जगदंब ढोल पथकाच्या वतीने महिला सन्मान बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीला चांडक विद्यालय येथून गुढीचे पारंपरिक पद्धतीनं पूजा करण्यात येऊन या रॅलीला सुरुवात करण्यात येऊन शहरातील विविध मार्गांनी होत या रॅलीचे चांडक विद्यालय येथे समारोप करण्यात आला। या रॅलीमध्ये महाशक्ती तसेच नवयुवतींनी पारंपरिक वेशभूषा धारण करून मराठी संस्कृतीचे दर्शन घडविले। महिलांनी जय भवानी जय शिवराय अशा घोषणा दिल्या, तर स्त्री शक्ती कुठल्याही क्षेत्रात कमी होत नाही असं दाखवून दिलं। मलकापूर नगरातील सर्वात जुना असलेला आणि जवळपास 1600 वर्षाची परंपरा असलेला गणपती, जुन्या गावचा राजा पार्वती सुत भक्त गणेश मंडळ याच्या वतीने वर्षभरामध्ये विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं की ज्याद्वारे भारतीय संस्कृती ही वृद्धिंगत कशी होईल याचा प्रयत्न मंडळाद्वारे वेळोवेळी केला जातो, आणि त्याचाच एक भाग म्हणून मागील 2 वर्षांपासून आपण मलकापूर नगरामध्ये महिला सन्मान रॅलीचं आयोजन करतो आहोत। या रॅलीचं हे 2रं वर्ष आहे। मागच्या वर्षी सुरू झालेला हा गंगेच्या प्रवासासारखा छोटासा प्रवास, दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री जगदंब ढोल पथक आणि पार्वती सुत भक्त गणेश मंडळाने आयोजित केलेल्या महिला रॅलीमध्ये आम्ही सगळ्या महिलांनी सहभाग घेतला, त्याबद्दल आम्हाला त्यांचे धन्यवाद मानायचे म्हणजे दरवर्षी मानतो। आणि आपली हिंदू संस्कृती कुठेतरी अजून प्राऊड व्हायला पाहिजे सगळ्यांना, आणि सगळ्यांना अजून आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल काही वाटायला पाहिजे म्हणून मी नवीन नवीन आयोजन जगदंब ढोल पथक करते, त्याबद्दल मी त्यांना थँक्यू म्हणते। आणखी दरवर्षी त्यांनी रॅली काढावी अशी मी त्यांना विनंती करते। आरआरसी न्यूज करिता गौरव खरे, मलकापूर।